नमस्कार, मी कृपा सपकाळ, न्यूज अँड कट शो पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत दिवसभरात घडलेल्या पुण्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा. आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधलाय. यावेळी नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत पुण्यातील विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली आहेत. PML कर्मचारी सातवा वेतन आयोगाचा विषय लवकरच मार्गस्थ करू, तसेच आजच्या बैठकीमध्ये आम्ही मार्ग काढला असून मागच्या वेळेचे वेतनही द्यायचा निर्णय झालाय. यासोबतच पुण्यातील पूरग्रस्तांना आज चेक दिला असून DVT देखील त्यांना करण्यात आलं असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. आणि त्याच्यामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार यांना त्यांनी वसंतराव निवडून आलेले होते. सगळ्यांनी कौतुक केलं, अभिनंदन केलं, परंतु काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही. मध्ये त्यांची तब्येत एकदम खालवली होती, त्यांना हैदराबादला पण ऍडमिट करण्यात आलेलं होतं, परंतु आज सकाळी दुःखद ती बातमी ऐकायला मिळाली. एक मागणी होती PMPML मध्ये काम करत असणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या मागचा फरक द्यायची, तर ते ठरलं, परंतु तो दिला जात नव्हता आणि त्याच्यामुळे कामगारांच्या मध्ये एक अस्वस्थता होती. परंतु आज PMPML चे आयुक्त असतील, PMC आयुक्त असतील, PCMC आयुक्त असतील, सगळे संबंधित लोक असतील, अधिकारी असतील, त्यांना बोलून त्याच्यातनं आम्ही मार्ग काढलेला आहे. आणि चार मागचे राहिलेले सातव्या वेतन आयोगाचे पैसे हे चार टप्प्यामध्ये द्यायचं अशा पद्धतीचा आज निर्णय त्या ठिकाणी झाला. आणि काही त्यांचे बरेच वर्ष रोजंदारीवर असणारे कर्मचारी त्यांनाही परमनंट करण्याचा निर्णय आज आम्ही त्या बाबतीमध्ये घेतला. आणि आज तुम्हाला माहिती आहे की मधल्या काळामध्ये पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आणि त्या भागामध्ये सखल भागामध्ये पाणी शिरलं आणि काही निष्पाप लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं, त्याच्यात त्यांचं नुकसान झालं. त्या सर्व आपद्ग्रस्तांना आपण प्राथमिक स्वरूपामध्ये आज चेकचं वाटप केलं, परंतु DVT करण्यात आलेलं आहे आणि आज 11:00 पुढं प्रत्येकाच्या अकाउंटला 10-10,000 रुपये जमा होतील आणि काहींचे मात्र इथं आम्ही दिलेले आहेत, कारण मुख्यमंत्र्यांनी पण त्या गोष्टीला भेट दिलेली होती, त्या घटनेला भेट दिलेली होती, मी पण भेटी दिलेल्या होत्या, इतर पण अनेक राजकीय लोकांनी भेट दिलेल्या होत्या. तुमचं सतत मीडियाचं तिथं लक्ष होतं, लोकप्रतिनिधींनी पण वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या भेटी दिलेल्या होत्या, पण तेव्हा आम्ही जाहीर केलेलं होतं की ह्या आपद्ग्रस्तांना आम्ही मदत करू आणि ती मदत आज केलेली आहे. वारकरी संप्रदायात धर्मांध लोकांचा वावर वाढल्याने समाजात कटुता निर्माण होत आहे. ही कटुता संपवून सामाजिक ऐक्य एकसंध समाज घडवायचा असेल तर आध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायात कार्यरत लोकांनी सक्रिय व्हावं लागेल. तरुण पिढीला विधायक विचार देऊन त्यांची वैचारिक जडणघडण करण्यात संत विचारांच्या मंडळींनी पुढाकार घ्यावा असं आवाहन देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी केलं असून मीही वैष्णव विचारांचा आहे, पांडुरंगाचे दर्शन घेतो मात्र त्याचा फारसा गाजावाजा करत नाही अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येरवडा इथे विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलंय. येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील पुरुष आणि महिला स्वतंत्र इमारतीची पुनर्बांधणी, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालय आणि मध्यवर्ती इमारत क्रमांक 2 इमारत बांधकामाचं भूमिपूजन यावेळी करण्यात आलंय. सार्वजनिक विकास कामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ करण्यासह वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे अशा सूचना यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरना दिल्यात. यावेळी आमदार सुनील टिंगरे, महिला आणि बालविकास डॉक्टर प्रशांत नारनवरे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच पुण्यात महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडलीय, याला कारण ठरलंय वडगाव शेरीमध्ये होणाऱ्या विविध विकास कामांचं भूमिपूजन. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर टीका केली आहे. महायुतीचा धर्म काय, फक्त भाजप आणि शिवसेनेनेच पाळायचा का असा सवाल करत मुळीक यांनी टिंगरेंना लक्ष्य केलंय. त्यावरून माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत भाष्य केलंय.
या गोष्टीला तुम्ही फार काही महत्व देऊ नका. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस तिघांनी मिळून हे सगळं ठरवलेलं आहे, तशा पद्धतीने काम सुरू आहे. जर याच्यातून कुणाचे समज गैरसमज झालेले असतील तर मी सांगितलेल्या गोष्टीची त्यांनी नोंद घ्यावी असं अजित पवार म्हणालेत. पुणे शहराचे महापौरपद भूषवून केंद्रात राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मोहोळ यांनी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं उद्घाटन करून ते प्रवाशांसाठी सुरू केलंय. आता याच विमानतळाच्या नावासाठी मोहोळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांची भेट घेत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली आहे. पुण्याचं विमानतळ असलेले लोहगाव हे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांचं आजोळ असल्यामुळे लोहगाव आणि तुकोबारायांचं नातं जिव्हाळ्याचं होतं. तसेच लोहगावच्या गावकऱ्यांचीही हीच इच्छा असून महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायाचीही संवेदना या विषयाशी जोडलेली आहे. त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला संत तुकोबारायांचं नाव देणं हे अधिक समर्पक ठरेल असं नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलंय. पुण्यात कोयता गँगने सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून या गँगच्या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झालेत. रत्नदीप गायकवाड असं जखमी पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलंय. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आहे. काल सायंकाळी वालोडी पोलीस स्टेशनचे PI श्री गायकवाडजी यांच्यावर एका सराईत गुन्हेगाराने कुणी हल्ला केला, कोयत्याने हल्ला केला. मागच्या 2-3 वर्षापासून कोयता गँगने हडपसर असेल, या ठिकाणी कोथरुड असेल किंवा सिंहगटर परिसर असेल, येरवडा असेल, कॅम्प परिसरामध्ये उच्छाद मांडलेला आहे. लोकांनी सर्वसामान्य माणसांच्या गाड्या चाळणे फोडणे हा एक कलमी कार्यक्रम, पण त्याच्याही पलीकडे जाऊन महिलांवर मुलींवरचे अत्याचार वाढलेत. यावर्षी तर या शहरामध्ये 3,500-4,000 कोटीचे ड्रग्स सापडलेले आहेत, ही परिस्थिती आहे. या सगळ्या गोष्टीचं देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असं आमचा थेट आरोप. त्याचं कारण देवेंद्र फडणवीस ज्या ज्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री बनतात किंवा ज्या ज्यावेळेस राज्याचे गृहमंत्री बनतात त्या त्याच गुन्हेगारांना मोकाट रान मिळतं. पुण्यातील SP कॉलेजमध्ये वंदे मातरम संघटनेच्या वतीने गेल्या 20 वर्षापासून अभिनव पुस्तक दहीहंडी महोत्सव साजरा केला जातो. या माध्यमातून अनाथ मुलांना पुस्तकांचं वाटप केलं जातं. एक आगळी वेगळी दहीहंडी या ठिकाणी साजरी होत असून यंदाचा उद्देश हा कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांसाठी होता. तसेच कारगिल युद्धाला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सर्व सैनिकांना मानवंदना देण्यासाठी या अभिनव पुस्तक दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी पुण्यातील नामांकित उद्योगपती पुनीत बालन तसेच वंदे मातरम संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच महत्वाचा असणाऱ्या लकडी पुलावरील खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली होती, मात्र पावसामुळे पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली असून मोठी वर्दळ असणाऱ्या लकडी पुलावरील खड्ड्यांमुळे होणारा त्रास पुणेकरांना असह्य होतोय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी, पाहूयात. स्मार्ट सिटी म्हणून ओळखला जाणाऱ्या पुण्यामध्ये आता खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत मुख्यमंत्र्यांचे किंवा केंद्रीय मंत्र्यांचे दौरे सुरू असतात तेव्हा या खड्ड्यांना डागडुजी करून या खड्ड्यांचं तात्पुरत्या स्वरूपाचं काम केलं असा सवाल पुणेकरांनी उपस्थित केला आहे. जर तुम्ही बघू शकता की आपण लकडी पुलावरती आहोत आणि माझ्यावरती बघू शकता की गेल्या 2 आठवड्यापूर्वी ह्या रस्त्याचं काम केलं होतं आणि या रस्त्यावरती बघू शकता की कशा प्रकारे सिमेंटचे ब्लॉकेज टाकून हा खड्डा बुजण्याचं काम तात्पुरत्या स्वरूपामध्ये केलेलं आहे. 1,00,000 रुपये खर्च करून या लकडी पुलावर जेवढे खड्डे होते ते बुजवायचं काम सुरू होतं, पण 2 पावसाळ्यांमध्येच पुन्हा एकदा खड्ड्याचं साम्राज्य ह्या लकडी पुलावरती पाहायला भेटतं. काही आपल्याकडे नागरिक आहेत, काही पुणेकर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधत आता काय सांगणार की जेव्हा मंत्र्याचे दौरे सुरू असतात तेव्हा रस्त्यांची डागडुजी केली जाते, पुन्हा रस्त्यांमध्ये खड्डे पडलेत, काय प्रतिक्रिया आहे? काय नाही, ते असं कसं नेते आले की फक्त झगमगाट करून दाखवतो की बाबा सगळं ऑल इज ओके, नाही का, ऑल इज वेल, पण नंतर ते गेले की परत आहे तेच खड्डे. हा मला वाटतं मुख्यमंत्र्यांचा दौरा याच्या अगोदर 2 दिवस अगोदर हा खड्डा बुजवला होता, त्यानंतर 2 दिवसांमध्ये पाऊस आला आणि ते परत खड्ड्याला आहे त्याची चाळणी करून ठेवले. त्यामुळे मला तरी प्रशासनाला जबाबदार ठरवावं लागेल, कारण की प्रशासनाने ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. काय त्रास होतो या खड्ड्यांमुळे? काय नाही, गाड्यांचं नुकसान होतंय, शॉक ऑब्झर्व जात आहे, टायर पंक्चर होत आहे, परत पाटणीचं मणक्याला त्रास होतोय खड्ड्यातनं जाताना येताना. त्यातल्या त्यात रिक्षावाले आणि टेलरवाल्यांची तर खूप हाल होतं की गाडी किती चालवायची आणि धंदा कसा करायचा. पुण्यामध्ये 4 खासदार असताना 2 मंत्रिपद असताना पुण्याची ही अवस्था आहे, पुणेकर म्हणून काय प्रतिक्रिया? पुणेकर म्हणून आता राजकारण काय आपण तर बोलू शकत नाही की त्यांनी लक्ष घातलं पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा पुणेकरांची.
की जेणेकरून लोकांना पण वाटलं पाहिजे की बाबा हा बाबा हे करतायत काम, आपण यांच्या पाठीशी उभं राहू, त्यांनी पण आमच्या पाठीशी उभं राहू, आम्ही त्यांच्या राहू. इयत्ता 5वी मध्ये शिकत असलेल्या 11 वर्षांच्या मुलीवर एका विकृत नराधमाकडून खाऊसाठी पैसे देण्याचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना खडकवासला इथे घडली आहे. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दिलीप नामदेव मते याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलींच्या सुरक्षिततेसाठी शनिवारी गुड टच बॅड टच बाबत शाळेतील शिक्षिकांनी मुलींना माहिती दिली. यात 5वी इयत्तेत शिकणाऱ्या 11 वर्षीय मुलीने स्वतःबाबत शुक्रवारी असा प्रकार झाल्याचं सांगितलं. याबाबत शिक्षकांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्या मुलीने आपल्या बाबतीत घडलेली धक्कादायक घटना सांगितली आहे. आरोपीने खाऊसाठी पैसे देण्याचे सांगून घरात नेऊन अत्याचार केल्याचं या मुलीने सांगितलंय. वाल्मिकी समाजाचे भगवान वीर गोगादेव यांचा जन्मोत्सव 27 ऑगस्टला आयोजित करण्यात आला असल्याची माहिती S18 फाउंडेशनचे अध्यक्ष चव्हाण आणि ससूनबेडा पंचायतीचे जमदास बापूजी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या जन्मोत्सवाच्या वेळी भगवान वीर गोगादेवजी आणि माता सिरियल यांच्या चरणी 2 चांदीचे मुकुट, चांदीचे ताट आणि पितळी समई अर्पण करण्यात असल्याचं चव्हाण यांनी सांगितलंय. या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेते तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार असून पुणेकरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी असं आवाहन S18 फाउंडेशन अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना केलंय. नमस्कार, मी शैलेंद्र मोहन चव्हाण, संस्थापक S18 फाउंडेशन. मागील 15 वर्षापासून अनाथाश्रम, अपंग आणि वृद्धाश्रम मध्ये जेवण वाटप किंवा फळ वाटपाचे कार्यक्रम घेत असतो. यावेळेस आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून लष्करबेडा पंचायत शेकडो वर्षापासून खूप छान आयोजन करत आहेत आमच्या वीर गोगादेव जन्मोत्सवाचा. त्यांना धन्यवाद बोलण्यासाठी आपण लष्कर कमिटीचा आणि 31 निशाण आखाड्याची कॅम्प मध्ये येतात ते सहपत्नीक आपण त्यांचा सत्कार असे टोटल 51 जोडींचा सहपत्नी पोशाख आणि सन्मान चिन्हातून सत्कार करणार आहे. आणि S18 फाउंडेशन तर्फे वीर गोगादेवांना आणि सिरल माता यांना 2 मुकुट चांदीची आणि तलवार चांदीची आणि भाला चांदीचा आणि आपल्या चांदीची पूजाची थाळी हे आपण देवाला अर्पण करणार आहे उद्या. तर अरविंद शिंदे यांच्या कर्म हाताने आम्ही अर्पण करणार आहे. तर सगळ्या पत्रकार बांधवांना आमदांना सादर आपल्याला इन्व्हिटेशन आहे की आपण 6 ते 12 वाजेपर्यंत नक्की आमच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि किती छानपणे आणि पारंपरिक आम्ही सगळं कार्यक्रम पूर्ण पार करत असतात ते आपल्याला बघायला मिळेल. धन्यवाद. वेळ झाल्या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.